जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेसाठी आढावा बैठक मंत्रालयामध्ये नुकतीच बोलवली होती। त्यामध्ये पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेसाठी रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व नाशिकमध्ये लवकरच भूसंपादन सुरू करू, त्यासाठी 250 कोटींचा निधी लवकरच मंजूर करू अशी माहिती त्यांनी दिली आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वे मार्गाला अद्याप रेल्वे मंत्रालयाची अंतिम मान्यता मिळाली नसल्यामुळं भूसंपादनाची प्रक्रिया थांबली आहे। या रेल्वे मार्गाला मान्यता मिळण्यापूर्वीच महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महारेलच्या अंतर्गत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती। अजित पवार यांनी नुकत्याच 3-4 दिवसांपूर्वी पुणे, अहमदनगर व नाशिक या 3 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाची बैठक घेऊन या प्रकल्पाबाबत म्हणजेच पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलच्या प्रकल्पाच्या अडचणी समजून घेतल्या। यावेळी नाशिक जिल्ह्यामध्ये भूसंपादनासाठी सुमारे 250 कोटी रुपयांची गरज असल्याचे नाशिक जिल्हाधिकारी यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून हा भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले। यामुळं नाशिक जिल्ह्यातील रखडलेले भूसंपादन मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांना जोडणारा पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वे मार्ग हा 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला होता। या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 10% निधी देणार असून उर्वरित निधी महारेल कॉर्पोरेशन कर्जाच्या माध्यमातून उभारणार आहे। मागील वर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाची मान्यता नसताना देखील या प्रकल्पाचे भूसंपादन सुरू केल्याचा मुद्दा समोर आला। भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 100 कोटीचा पहिला निधीचा टप्पा प्राप्त झाला होता, मात्र त्यानंतर राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळं भूसंपादन प्रक्रिया थांबवली। भूसंपादन कार्यालयाने जमिनीची मोजणी करून नाशिकमधील दर देखील निश्चित केले होते, मात्र राज्य सरकारकडून कोणताही निधी येत नसल्यामुळं भूसंपादन प्रक्रिया थांबली होती। दरम्यान रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे कारण देत त्याला परवानगी दिली नसतानाच राज्यातील सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सहभागी झाला। यामुळं हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच 3-4 दिवसांपूर्वी नाशिक, नगर व पुणे या 3 जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वे व इतर प्रकल्प, राज्यातील सर्व पायाभूत विकास प्रकल्पांची कामं नियोजनानुसार ठरलेल्या वेळी गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत। दिनांक 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी हे निर्देश दिले आहेत। अजित पवार यांनी त्यावेळी पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वे, सारथी संस्थेचं पुण्यातलं मुख्यालय, इंद्रायणी मेडिसिटी अशा प्रकल्पांचा प्रगतीचा आढावा घेतला। त्यासोबतच पुणे मेट्रोला चिंचवडपासून निगडीपर्यंत विस्ताराबाबत देखील चर्चा झाली आहे। या बैठकीमध्ये पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेसाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक जिल्हा व सिन्नर तालुका या 2 तालुक्यांमधील जवळपास 22 गावांमधील सुमारे 287 हेक्टर क्षेत्र प्रकल्पासाठी लागणार होते। त्या प्रक्रियेसाठी सुमारे 250 कोटी रुपयांची गरज असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी सांगितले। सिन्नर तालुक्यातील वनविभागाअंतर्गत 18 ते 20 हेक्टर क्षेत्र अधिग्रहित झाले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील सिन्नर तालुक्यात 17 गावांमधील खाजगी जागांचे दर घोषित झाले आहेत, परंतु नाशिकमधील 5 गावांचे दर अद्याप जाहीर झाले नसल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे। त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातील रेल्वे मार्गातील अलाइनमेंट बदलाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळं नेमकं कुठले गट या रेल्वे मार्गात जाणार आहेत, त्यामुळे या रेल्वे मार्गातील जमिनी कुठल्या जाणार आहेत याबाबतचा निर्णय तांत्रिक अडचणीमुळं खोळंबला असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या बैठकीमध्ये अजित पवारांना दिली आहे। तर मित्रांनो, नुकत्याच अजित पवार यांनी घेतलेल्या मंत्रालयातील बैठकीमध्ये पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलचा मुद्दा अग्रणीवर घेतला होता। यामुळं पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलसाठी भूसंपादन प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होऊ शकते का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। तर मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलबाबत आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून अवश्य विचारा। जर तुम्हाला पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलच्या भूसंपादनाचा दर पाहिजे असेल तर उजा भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा। अधिक माहितीसाठी mahitiprawas.com या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।